ते दोन पावलं मागं घेतले तर मी चार पावलं मागं घेईल हे पण म्हटलं. पहिले तर मी तुम्हाला सांगायचं आहे का आता हा विषय तुम्ही थांबवा. आम्ही आमच्याकडून नाही थांबणं झालं तर मीडियानं हा थांबवला पाहिजे. कारण आता 8 दिवसापासून तेच कितीदा दाखवायचं ह्या गोष्टी. मला वाटतं मीडियानं हा विषय थांबवला पाहिजे. आपल्याला आग्रहाची विनंती करतो. तुमचे वक्तव्य थांबत नाही त्यामुळे मी वक्तव्य कुठेही वाईट केलं नाही. मी सभेमध्ये सार्वत्रिक विषय बोललो, सार्वत्रिक विषय घेऊन बोललो आणि सामान्य माणसासाठी बोललो. चांगले विषय का नाही घेतले मीडियानं तुम्ही एक सांगा. मी हे पण बोललो ना का आम्ही प्रत्येक तालुक्यात एक शाळा दत्तक घेणार, त्या शाळा आदर्श करणार, आंतरराष्ट्रीय करणार, हे पण विषय घेतले. राणाचे आभार पण मानले. ते दोन पावलं मागं घेतले तर मी चार पावलं मागं घेईल हे पण म्हटलं. आणि मग हे सगळं म्हटल्यावर त्या गोष्टी चांगल्या गोष्टी येत नाही आणि वाईट गोष्टी मात्र लगेच आपण दाखवतो आहे, ते थांबवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आत्ता आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे मी चाललो, देवेंद्रजीकडे चाललो. त्यांनी माझ्या मतदारसंघातला सापन प्रकल्पाला सुप्रमा दिली. त्याच्यामुळे 20,000 एकरवरच्या सिंचनाचा आमचा जो प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे. म्हणून त्यांचे आभार करून मला तर खास करून मुख्यमंत्री देवेंद्रजींना फोन करून सांगितलं का आज तुमचा कॅबिनेटला प्रस्ताव आहे त्याला आम्ही सुप्रमात येणार आहोत. तर ह्या चांगल्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ आणि तिथं ताकद जे काही ऊर्जा आहे त्या चांगल्या कामासाठी लावू. आपण दोघे लोकप्रतिनिधी आहात, अनुभवी लोकप्रतिनिधी आहे, कुठंतरी लोकांचे प्रश्न मागे पडत आहे हे सगळे शब्द आता कुठं लागलं ना. 20,000 एकर जमीन म्हणजे काही लोकांचं नाही, माझ्या एकट्याची जमीन आहे का बाबा. हे ते शेतकऱ्याचीच जमीन आहे, ते भिजणार आहे, सिंचनाखाली येणार आहे. बरं, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, हा विषय सांगणार आहात का? नाही, हा विषय एकदम नॉर्मल विषय आहे. आता काही चौथ्या वर्गातला बच्चूकडू आहे काय. आता माझं 51 पर्यंत वय झालेलं आहे. आता तेच ते बांध झालं. मागचा विषय झाला आमचा. आम्ही पुरावे मागितले होते 1 तारखेपर्यंत, ते आले नाही. विषय संपला. त्याने दिलगिरी व्यक्त केली. मीसुद्धा दोन आभार मानले. विषय संपला. मी काल पुन्हा एक वक्तव्य केलं होतं की राणाने सांगा कुठे यायचं, मी यायला तयार आहे. मी ते म्हटलं की फुल घेऊन येतो, त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फुल घेऊन येणार. 5-7 तारखेला मी कुरळपूर्णालेच आहे. त्यांनी कोणते कोणते तुकडे पाहिजे, माझ्या हातात हात पाहिजे का पाय पाहिजे का माझं मुंडकं पाहिजे, ते जे असेल तिथं कापाव मला, काही हरकत नाही. ठीक आहे.